विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सध्या बीड जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत। या दरम्यान नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करतात। पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा केज मधील बोरगाव इथे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी दानवे यांनी केली। विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांना काम, विरोधी पक्ष म्हणून आम्ही करतोय। सध्या राज्यातील शेतकरी अस्माणी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहेत। अशातच त्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याची आवश्यकता असल्याचं दानवे यांनी म्हटलंय। जिल्ह्यात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने फळबागाचं खूप मोठं नुकसान झालंय आणि याचीच पाहणी दानवे यांनी केली। अवकाळी पावसाच्या संदर्भात काल मी नाशिक संभाजीनगर आज बीडला जातोय, जालन्याला जातोय, विदर्भात जाणार आहे। ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पिकांचं आता काल जसं की नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष, संभाजीनगरातील मोठ्या प्रमाणात कांदा, ऊस, आज इकडे बघितलं तर ही मिरची, याच्या ह्या मिरचीचं त्याच्यात त्या याच्यामुळं गारपिटीमुळं अशा पद्धतीनं अटॅक झालेला। आता अटॅक झाल्यानंतर ऑटोमॅटिक एक खराब होणार, याचं सगळं झाड असेल, मिरची असेल, पूर्णपणे नष्ट होणार आणि हे मोठं नुकसान शेतकऱ्यांचं आहे। हे अस्मानी संकट आहे, आता सुलतानी संकट पण आहे आणि अस्मानी संकट पण सध्या महाराष्ट्रावर आहे। परंतु या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याची आवश्यकता आहे। आता NDRFचे निकष, SDRFचे निकष। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड।